माझं नाव दक्षिता दीपक खासर आणि मी उपासना केंद्र पांढरेपाणी तालुका शावळे जिल्हा कोल्हापूर. मला आलेला अनुभव माझं जास्त डोकं दुखायचं, कारण जास्त म्हणजे जास्त डोक्यावर मी गार पाठवतो याची एवढं माझं डोकं दुखायचं. डॉक्टर वगैरे की डॉक्टर सांगायचं मेंदूत रक्ताच्या गाठी बनली. तर मी विचार केला आता डोक्याचं सिटी स्कॅन करायचं. तर एक असा एंगल झाला की मला वाटलं दुसऱ्या डॉक्टरकडे जावं. मी त्या डॉक्टरकडे गेलो, ते डॉक्टर बोलले हो डोक्यात मेंदूच्या गाठी बनली असतील त्यामुळे ते डोकं तसं दुखतं. मी परत आलो बापूंच्या पुढे हात जोडले, बापू माझे लहान लहान मुलं आहेत, मी याच्यात कसं आयुष्य काढणार, कसे जगणार. ती परत मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने सांगितलं की असं काय नाही, तुम्ही या 15 दिवसाच्या गोळ्या म्हणून बघा, तुम्हाला तुमचं डोकं शांत होईल. त्या मी 15 दिवस नाही 8च दिवस गोळ्या खाल्ल्या, माझं डोकं तिथपासून कायमच दुखायचं थांबलं. हरिओम श्रीराम.